का दादा गोपाल भाऊ गोड संचलन केलं मी त्यांचा सत्कार मी पुष्पगुच्छ दे एक मिनिट हॅलो हॅलो मी घुसर गावातील घुसर म्हणतात की घुसर घुसर की घुसर एक वाली आपल्या कोळी समाजामध्ये एक महात्यागी महापुरुष जन्मा झाली वाल्मिक ऋषी तर होतेच पण एक घुसरकर बाबा होते भाऊ काय सुंदर गाणे लिहिले त्यांनी भजन तुकडोजी आवाज द्या अजून जमला नाही हॅलो वाळव आवाज वाळव डीजे तुमच्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे हाय बहिणीची म्हटलं तर अर्जंट वाळव आज तिचा स्मृती दिन कसा करावा क्या बात आहे जाधव परिवाराकडून शिकव सर्व माझ्या माय माऊल्यांचा 11 माय माऊल्यांचा सत्कार केला त्यामध्ये डॉक्टर ग्रामसेवक ज्या बायांना पायाखाली तुळवत नरकाचं द्वार म्हणत हे मनुवादी हरामखोर तुम्हाला पायातली चप्पल म्हणत हे मराठीत म्हणता येत नाही पण गद्याचे बच्चे म्हटलं तरी चालते ज्या महिलांना नरकाचं द्वार म्हणत पायातली चप्पल म्हणत एवढंच नाही तर संसद भवनाचं उद्घाटन झाल्यावरही बाई नव्हती राष्ट्रपती आलं लक्षात म्हणजे विधवा महिलांना अजूनही वाईटच ठरवते समाज बरं आपण एवढे साधे बोळे लोक आहो तो महाराज पंडित महाराज सांगते तसंच ऐकता तुम्ही विधवा बाईनं काय तिचा नवरा स्वतः मारला तुम्ही अजूनही विधवा महिलांना नवरदेवाच्या समोर येऊ देत नाही अशुभ समजतात त्या माऊलीला आता पावर माणसं जमीनवर आहेत आणि बायका खुर्चीवर आहेत कसं वाटते थंड थंड वाटते आणि तोही मंगला मायचा कार्यक्रम मी शांताराम भाऊंना धन्यवाद देतो 68 जय जरी वय आहे त्याचे लेकर चांगले आहेत निलेश दादा पत्नी रेणुकाताई सुनबाई माजी सरपंच बंधू प्राध्यापक डॉक्टर भरत जाधव पत्नी अनुपमाताई भरत जाधव सर्व क्वालिफाईड कुटुंब आहे आशिष दादा जाधव तथा पत्नी अलकाताई आशिष जाधव बँक मॅनेजर आहे मी नेहमी मजा करत राहतो कधी कधी आमदार संचेती भेटली की त्याच्याही अंगाले अंग लाव राधेश्याम चांडक भेटली की अंगाले अंग लाव मारवाड्याच्या अंगाले अंग लाव लक्ष्मी वास करते पैसा मी नेहमी बोलत राहतो बाबू माझं कीर्तन म्हणजे काही कीर्तन आहे का मला जे डोळ्यानं दिसलं त्याच्यावरच कीर्तन करतो तुम्ही दररोज माझा कार्यक्रम लाईव्ह बघा पहिला कीर्तनकार असन की दररोज लाईव्ह चालतो मी आता माझा परवाचा कार्यक्रम 50,000 लोकांनी पाहला बुलढाणा जिल्ह्यात आपल्या जळगाव जिल्ह्यात होतो असे दररोज कार्यक्रम लाईव्ह आणि दररोज मायबाप आपण भाऊ बहिणी नेहमी कीर्तन ऐकतात मी काही महाराज नाही काही नाही मी पाया लागण मले माझ्या इम्मानानं जमत नाही मले बाबा गेट करायचा नाही हॅलो हॅलो किती जा एक माईक इथं दे जा मी धन्यवाद देतो कारण अलीकडे मी जो विचार मांडतो हे माझ्या जवळचा नाही आमचे बॉस आहेत 5 तुकडोजी बाबा गाडगे बाबा फुले शाहू आंबेडकर जगद्गुरु तुकाराम महाराज हे सर्व संत मायबाप आमचे अध्यक्ष आहेत कार्यक्रमाचे मी पाहुणे मंडळीला आणि आज एक विशेष आहे ठाणेदार आहेत इथं बाबू
या पोलीस स्टेशनचे ठाणेदार बोराखेडी पोलीस स्टेशन पी आय बळीराम आर गीते साहेब त्याच्या लग्नाले त्याच्या सासऱ्यानं कार्यक्रम ठेवलता माझा केदार साहेबानं कोसगोनी जुळलं आय लव यू. मी ठाणेदार साहेबांना विनंती करतो लग्नाला आले होतो पण आता किती पिकअप घेतलं साहेबानं. ठाणेदार त्यावेळेस परीक्षा आवाज वाढवा ना माझा जरा धनधन वाटेल. ठाणेदार साहेबांनी स्टेजच्या जवळ यावं त्यांचा सत्कार आपले शांताराम भाऊ जाधव करतील. आज पुरी पुलीसची टीम आणली मला वाटलं कोणी मंत्री येऊन राहिलं. परवा सत्तार भाईमा कार्यक्रमात होतेच या साहेब मला इतका आनंद झाला तुमच्या लग्नात मा कार्यक्रम. किती मुलं बाळ आहेत साहेब दोन चांगली पिकअप म्हणजे दोनचे चार चारचे सहा सहाचे हात आणि एवढंच नाही तर ठाणेदार पी आय म्हणून मी आभारी आहो. आभारी आहो साहेब तुमचं. तुमचे सासरे याच विचाराचे भेटले बोराखळी पोलीस स्टेशनला आपली वर्णी आहे टाळ्या बळीरामजी गीते साहेब मी येतो ना मंदात माझी गाडी गिडी पकडली तर मी येतो ना. टाळ्या अरे पोलीस लोक महाराज लोकाईले जेलमध्ये नेतात. ते दोन महाराज जेलमध्ये आहेत ना दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती. तुम्ही बायका मोठ्या साध्या बोळ्या आता एवढ्या क्वालिफाईड बाय मी मॅट्रिक नापास ते बाई डॉक्टर ग्रामसेविका वनिताताई बोरवाडे सापाले धरते डायरेक्ट. आणि तुम्ही एवढा चाक निघाला हा जमला आता एवढा साप साप निघाला गोर बापर एक एवढा मोठा निघाला ते बाई बाय हजारो साप पकडले. आता तुम्हा महिलामध्ये ह्या अंधश्रद्धा पहिले काळा लागतीन बर आवाज वाढव ह्या अंधश्रद्धा पहिले काळा लागतीन. हे बा ह्या डॉक्टरनी झाल्या ग्रामसेवक बाई म्हणेल हे मजा येऊन राहिला मंगलाबाई तुम्ही मरण पावल्या जरूर पण त्या नवऱ्यानं त्या परिवारानं तुले पुन्हा जिवंत केलं मरणार आहेत. आता चार तारीखले माई बायको गेली एकाएक चार तारीख तिच्या पुण्यतिथीचे तीन तारीखले गोपीनाथ मुंडेचा कार्यक्रम करून घरी आलो आणि चारले बच्चू भाऊनं कार्यक्रम ठेवला होता. बच्चू भाऊच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून होतो. एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली 3 जून 2015. बाबू माझी पत्नी मले म्हणे तुम्ही घरीच ना थांबत. म्हटलं मा पत्नीचं नाव सुनंद आहे पण मी तिले स्टेजवर उभा करून करिश्मा कपूर म्हणू. जगातल्या सर्व हिरोईनीचं नाव मी मा बायकोचं ठेव. आपली बायको आपली आहे दुसऱ्याची किती खूबसूरत असली आपल्या काय कामाची. म्हणून आपल्या बायकोवर प्रेम करा खूप प्रेम करा पण कधी घटस्फोट होऊ देऊ नका. आणि महिलांनी आपल्या पतीवर प्रेम करा. आज मंगलाबाईच्या निमित्तानं शांताराम भाऊच्या डोळ्यात पाणी दिसलं. 1 वर्ष झाले 20 वर्षापासून त्याची सेवा केली परिवारानं. मला दवाखान्याचं नाव काढलं काटे उभे राहिले. मा घरात 7 वर्षात कोणीच नाही मेलो आई. आणि जब मरणं चालू झाले मा बायकोचा पहिला नंबर. मग माय बाबा मग माई माय मग मला माई बहीण आणि मग मा भाऊ 5 जण गेले किती सोसाव. पण माझ्या लक्षात आलं आत्महत्या कराव कारण बायको गेल्यावर मोठं कठीण आहे. शांताराम भाऊ भात कोणीच्या राजा निकरा.
मला मुलगा आहे, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझी सून लेक्चरर आहे, मा भाचा न्यायाधीश आहे, ते सर्व बरोबर आहे. पण मंगलाबाई ते मंगलाबाई, शांताराम प्लस मंगलाबाई, अवघाची संसार सुखाचा भरीन तिन्ही लोक तिन्ही लोक आज जे जमलेली माय बाप आहे, पाहुणे मंडळी आहे, संभाजी ब्रिगेड, वारकरी संप्रदाय, तुकडोजी महाराज मंडळ, समाजसेवेचं काम करणारे, या गुरुदेव क्रीडा मंडळ आहे, इथं वृक्षारोपण केलं. मी त्या सर्वांना धन्यवाद देतो. कैलास भाऊ जाधव असोत, आमचे उपजिल्हाधिकारी जयश्री ताई शेळके मॅडम, त्यांचे पती, त्यांनाही वंदन करतो. आणि जे खाली बसेल आहेत ते एट्यावाले हे दुपट बांधलेलं आहे, त्या महाराज त्या बाबाने या, तुम्ही या इकडे, या इकडे, या 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 येऊन जा. अरे तुमच्या मुळे तर माझी इज्जत आहे, या. काऊन नाराज आहे? काही नाराजी आहे काय? अरे कसे बसले काही समजून नाही राहिलं. या समोर. वा, एकटे आले की बायकोले आणलं? आणि बायकोले आवाज द्या, काही वजन आहे की नाही तुमचं? तुम्ही इथे पहिले माईक मध्ये, तुम्ही इकडे आणि तिचं नाव घ्या तुमच्या बायकोचं, माईक द्या. खोटे बोलले संत गोत्यात उतरा. हॅलो. हा, बायकोचं नाव घ्या, बोला, नाव घ्या आणि बोला. इथं थांबा 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 थांबा, तुम्ही बाजू नव्हा, मला म्हणतात झालं वंचित झोपून टाकीन तुम्हाला अवघ्यायला. गडबड करायची नाही, मंदात याचं नाही माय, मला आवडत नाही. वर्गणी किती दिली बोल. किसने बीच में आने का नहीं, पेनारा ना तो यूज नहीं, त्याच्या मायच्या दुधात दारू टाकता. तुमच्या मायच्या दुधाचा अपमान करता. त्याला कोणतं मारवाडी पेत नाही, गुजराती पेत नाही, जैन पेत नाही, आणि आपल्या बहुजन समाजालाच कीड लागली. किती बायका विधवा करतात, चोट्टे हो. हा, द्या ना बायकोले आवाज, घ्या आवाज, द्या नाव, घ्या नाव. अरे इंदुबाई, हाय हाय. वो इंदु मावशी ये, या या. तेरा नाम लिया मनन या किया, तेरा नाम लिया तुझे याद किया. अरे मनन, वो इंदुबाई अडना अडना सांगा काका, काका अडना आली नाही काय? खोटे बोलले का? अले हा, इंदु बोले, इंदुबाई बोले, या बोरा ऐक. ये ना बाई, हो काऊन एवढा भाव खाऊन राहिली तू? एवढा तो अक्षय कुमार तुले बोलवून राहिला, तू येतच नाही. काका डबल नाव घ्या, बोला आठ नाव म्हणा, बोला. आले 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 का? काय जोडी आहे हो तुमची, वा वा. मी बाबू उभे रा, तुमचा सत्कार करून ठेवला. मोठ्या लोकांचा तर कोणी करते, पण ज्याच्यामुळे कार्यक्रम जिवंत आहे. हे खुर्चीवाले 15 मिनिटं बसतील, चालले जातील. आम्हाला फोन आला, आम्हाला जावं लागते, कोणीच नाही बसणार. हे यायच्या खुर्च्या 5 वर्षाच्या आहेत, आणि हे जमिनीवरचे लोक कधी माणसाची कितीक आमदार बदलवले. खोटं बोलतो का बाळासाहेब? यंदा बरं दिसून राहिलं आधारस्तंभ, वातावरण बरं दिसते. तिकडे भांडून राहिले मंगला ताई, एवढा आशीर्वाद दे बाळासाहेबांना. अरे कोळ्याचा माणूस मंत्री केला ना दशरथ भांडे, माळ्याची बाई आता जिल्ह्याची अध्यक्ष आहे. काल येऊन गेली माया आश्रमात, अढाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष. बरं, तुम्हाला दोघांनी किती काय ऐकले खरं देवाच्या कृपेनं. माईक मध्ये बोला काका, माईक जवळ घ्या. गळफास घे आणि लाव मले.
किती पाच पोरी झालं की नाही शेवटा झाला बापा 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 काय कमाल केली त्या काही म्हटलं नाही की पाच पोरी किती ताण आला असं मग तुले हो ना लग्न फग्न झाले पण काय आता पण किती परिस्थिती बिकट त्याच्यात हा अवतार असा संध्याकाळी सरळ येतच नाही तुला त्याच येते मी तुझ्या मालकाला विनंती करीन आजपासून बंद कर मला लागते का तुला वाटते काय तू आलं कुंकू पुसलं पाहिजे मग तो म्हणणं काय यायले सांग एवढ्या लोक काका तुम्ही बोलूनच जा आज हे पा मंगलाताई मरण पावली शांताराम काका वनवास झाला काय किती चांगला माणूस आहे पण जिंदगी बर्बाद झाली ना जोडीदार सुनबाई किती असू दे जोडीदार जोडीदार ज्योतिबाची सावित्री बाबासाहेबाची रमाई आणि शहाजी शहाजीराजेची जिजाबाई माझी जाऊनी या पती पत्नीनं यावर या दोघांचा सत्कार करावा या मॅडम मी ताईला विनंती करतो साडी दे रे पाच एकर पैदा केले म्हणून नाही बर या भगव्या दुपट्या वाल्याने लाभा तिकडे बसवा त्याने तिकडे शाल दे ताई आभारी आहो रेणुका मैया माझी रेणुका माऊ म्हटलं पहिली पोरगी कोण्या नोकरीवर आहे दुसरी कोण्या नोकरीवर आहे तिसरी कोण्या नोकरीवर आहे चौथी कोण्या नोकरीवर आहे जे शेवटची वाट पाहिली ते पोरग तहसीलदार आहे काय काय करते मजुरी तरी बाई हो हा आई 200 रुपये दे आपल्या काय बापाचं जाते आपण तर पैशाचं झाड आहो या लेकराची भेट आहे यायले नको देतो नाही तर आताच जाऊन मार ते सांगा तुम्ही मी बंद करतो हिचं कुकू कायम ठेवायचं आहे की तुम्हाला हशाचं आहे बोला हॅलो मग सांगा मला वचन द्या मंगलाबाईले मैलेली बाई इतिहास स्मृती दिनानिमित्त सांगा मी बोला पुढचं मी आजपासून पुढचं बोला ना तेही मीच सांगू बायकोले तुमच्या बायकोले वाचवायचं आहे ना तुमच्या पोरीचा बाप जिवंत पाहिजे ना तुमच्या मुलाचा बाप आता ते लाईन पोरग आहे शेवट वाट पाहता थकले रे नंदलाला मग आला तुमचा नंदलाला त्याले बाप पाहिजे की नाही मग याच्यासाठी तुम्हाला काय करा लागल सांग ना भाई हो नाही तुम्ही सांगा नाही तर कीर्तन बंद करतो मग बोला मी आजपासून बोला सपोर्ट करा तो आलो कुंकू कायम राहते सोडून देतो काय काय सोडून देता बायकोला सोडता काय आता वय आहे काय नाही बाबा मग म्हणा तुम्ही मी आजपासून फिरणार नाही बायकोच्या पुढे मी मेलो चालतंय बायकोनी मरायला पाहिजे काऊन किती पोरं सोडून आय हाय नवऱ्याचा ते बाया म्हणतात ना ते मी नाही कोण बायाले काय वाटते पहिले कोण मेलं पाहिजे घे माईक घ्या माईक घ्या माईक घ्या तुम्ही माईक घ्या जोड माईक वर बोला हा बोला बोला पहिले कोण बाईले काय वाटते की आता या प्रकरणात कोण मरीन पहिले ते माईक द्या द्या
मी फोन करीन म्हणा ना आजपासून मी पेणार नाही म्हणा मी पेणार नाही काय दारू हा आता खाली येऊन पाया लागतो मंगल कर मंगल देवा मंगल कर मंगल देवा घाबरू नका साऊंड चांगलाय वरण गाऊन आले ना आम्हाले जर अकला असत्या तर या गावात साऊंड नसता का आम्हाले फक्त साऊंडच्या समोर ढवून आलो ऐकी आदत लुंगी डान 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 अरे तुमचं बड गुजर आहे ना बड गुजर आहे ना तुमचं आडनाव काय बड गुजर तुमची लँग्वेज कोणती आहे भाषा मराठी पण ते अहिराणी ते हे कोणती आहे झुमका वाली याचा आवाज बाई सारखाच आहे झटका नाही हा माझी अक्कल आहे बड गुजर भाऊ म्हणून वरण गाऊन शांताराम भाऊच्या पोराईले तुम्हाला आणा लागलो आम्हाले जर अकला असले आम्हाले अकला तेवढ्या दारवाप्या नाचा ढिंगाने करा मारा माऱ्या करा आणि डीजेच्या समोर एक मेला याच्यात बरबाद झाला समाज सत्यपाल ओरडू ओरडू काऊन सांगते माझी बायको मेली तेव्हापासून मी मेलो त्या दिवशी म्या नोटा नाही जमावल्या 52 वर्षात आताही 100 पोराईचा वर्ग चालू आहे वेरुळकर दादाचा आशीर्वाद आताही 100 लोक सकाळी जेवण करतात संध्याकाळी जेवण करतात आणि संस्कार वर्ग आहे मी मायबापाच्या पाया पडतो संततीसाठी संपत्ती कमवून ठेवू नका चंद्रपूर जिल्ह्याचा खासदार काँग्रेसचा विदर्भात एकच होता मरण पावले बायको आमदार खासदार नवरा करोडो रुपयाचा धनी विमानानं गेले दिल्लीले मी श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना मरण हे प्रत्येकाला येणार आहे पण करोडो रुपये कामात नाही आले बायको आमदार स्वतः खासदार दुनिया ताब्यात मंगलाबाई या आयुष्याची थोडी कमी झाली आयुष्याची थोडी कमी झाली परवा मी आश्रमातून घरी चाललो डुक्कर आळवा आलं पहिलं निघालो ते दुसरं दिसलंच नाही आता 11:15 माझी गाडी कोणती आहे मालूम आहे इलेक्ट्रॉनिक चिकट माणूस 1 रुपया खर्च नाही करत माझ्या जिंदगीत माझं लग्न म्या माझ्या बहिणीला सांगतो 150 रुपयात केलं सामूहिक तुकाराम दादा वेरुळकर दादा घुसरकर बाबा मा लग्नात होते मा भावाचं लग्न केलं हा सक्का भाऊ नाही याची माय अलग आहे मा बाप अलग आहे म्हणजे दोघही चुलत भाऊ पण त्याच्या आवाजाची क्वालिटी काय आहे मंगलाबाईची आठवण करून देते तो आई विन सुखा धावतील सगळे दुःखाला ती आई आता 15 दिवसापासून खंजेऱ्या बंद आहे चालले का मावसा ओय ओय लग्नीले जाऊन येता का या या अरे बरेच वेळचे बसलेले आहे पाणी अडवा पाणी जिरवा पाडणा केला निद्रा चाटीवा
केला नेत्राचा